पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी निवडणूक झाली होती. येथे माजी आमदार विजयराव औटी आणि सुजित झावे पाटील यांच्या गटाच्या 6 जागा आल्या असून आमदार निलेश लंके यांच्या गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले अशोक भुले यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. ते गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते व काही काळ पिंपळगाव रोठा गावाचे सरपंच होते. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.